नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणातील पाईपलाईनला चिरनेर गावाजवळील रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव वेगातील डंपरने धडक दिल्याने फुटण्याची घटना घडली आहे. सदर अपघात हा मंगळवारी सकाळच्या सुमारास घडला असून पाईपलाईनमधून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच सिडको पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पाईपलाईनमधून सुरू असणाऱ्या पाणी पुरवठा बंद केला आहे अशी माहिती सिडको पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे.